आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पाया पडून माफी मांगा लागते सुनबाई. आता मला काय मालूम होतं का कोणाचं काय कपाळावर ते लिहिलं राहते का? म्हणून वागता बोलताना विचार करावा. मालकीणबाई जाऊ द्या ना, मला माहिती लेकी वाईनीच आहे ना सुनबाई. हे महाराज गणगण शिष्योत्तम मले घेणारच नाही ना. धारिणी अमन गाऊन निघतानीच मी तुम्हाला सांगितलं होतं, मले तर इथं याचच नव्हतं ना. कशी बोलून राहिली तू लेकरा, अगं तुझंच घर आहे ना हे. प्रेमानं आनंदानं राहा, राग द्वेष आणि संतापाले इथं थारच नाही ना. गण गण गणात बोते, चूक झाली तर वाकावं लेकरा. माफी मांगावी, वाद कायले हवा. घ्या जोडते हात. या वाईट वागली असं वाटलं असल तर क्षमा करा, त्या सोडून. अशी मागते का मोठ्यांची माफी? पाया पड सांगितलं ना म्या तुले. बघितलं यालेच म्हणते सासूरवास, मले झुकवल्याशिवाय यायले चैनच पडणार नाही ना. हरकत नाही सुनबाई, हरकत नाही. माझ्या बाई बहिणी क्षमा करा, माही सून चुकली तिले क्षमा करा. असं कायले करतं धाकट्या मालकीन बाई, पाया कायले पडता? आम्ही तुमच्या पाया पडायला हवं असं आदर्श आहे तुमचा. मला राग आलाच नाही ना. आपल्या माणसात राग लो असं काही असतच नाही ना. कण 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 असं बोलते. पाहिलं मले कल्पना होतीच तर मुठीतच धरतींना सासूबाई. सुखात होते म्या धामन गावले, हरपट्ट ओळत कायले आणलं मला इथे. मले आज समजून राहिलं कमायामुळे सासूबाई आणि बाबूजीला किती त्रास झाला असेल. असं कायले करता? हळू आवाज चढायले नको. अशा तार तार उरते दोष केच्या नसा, कबाट स्फोट होईल है ना. चिंधडे आवडून माया भिजाच्या. अहो पाहिलं कशी बोलून राहिली सुनबाई. गण गण गणात बोते. आई गुरु माऊली हे काय घडून राहिलं माहिती मदत कसली. गण गण गणात बोते. चिमणे इवलस घरट राहते पक्षिणीच, आणि त्यात इवली इवली पिल्ल. पण किती बी वारा पाऊस आला तरी पक्षीनी पिल्लांना पंखा खालत घेत म्हणते. घाबरू नका, म्या आहे
आणि माझ्या सोबत आभाळातला तो देव आहे. गण गण गणात बोधे, घाबरू नको चिमणे. हरिणी आणि किसनले शेगावात आणण्या मांग आमचा विशेष हेतू आहे. आमच्या लालाची भवानीची श्रद्धा वृत्ती आहे किसनची. आम्हाले मालूम आहे लेकरा, तू ही परीक्षेची घडी आहे. पण चिमणे, चुलीले चटके बसतेत म्हणून जर चुलीत लाकडं जाळली नाही तर स्वादिष्ट भोजन कसं बनल? स्त्री ही आदिशक्ती आहे लेकरा. स्वतःले जाळून प्रकाश देणारी, ऊर्जा देणारी. घर, कुटुंब, संसार, संस्कार समद जपावं लागते स्त्रीले. पेरून रुजवावं लागते. चिमणे, बंकट आहे तुझ्या संगती आणि आम्ही बी तुझ्यातच आहो हे ध्यानात ठेव. ऊस डोळे लेकरा, समद शुभ होते. दर्या खोऱ्यातून अवख धावणाऱ्या प्रवाहवानी आहे दारिणी. तिले बांध तूच घालू शकते लेकरा. गण गण गणात बोते. का करावं काकाजी? मरावं? मरावं कायले? म्हणलं का करावं जगून? थकून? थकावं कायले? माणसं असं सोडून जमते का? थकून जमते का? जगायले हवं हो. हिम्मतच नाही होत आता. हा हे खरं आहे, किंमतच नाही. तुझ्या माहेरचा माणूस हो म्या, पण तुझ्या सासरच्या काळ्या नाकवाल्याइले माही किंमतच नाही. त्या काळ्या नाकवाल्याची हिम्मतच कशी होते तुझ्या अंगचटीला जातो तो. बाय बाय जा, तुले हित किंमत नाही. तुले घरात घेत नाही, तुले खाऊ पिऊ घालत नाहीत. तू हित सुरक्षित नाहीस. चाल माया संगती. काकाजी, तुम्हाला तर मालूमच आहे ना, मुलगी सासरी आली का तिच माहेर संपते. आता इथूनच तिरडीवर जाईन म्या. कोणच्या तोंडानं जाऊ म्या माहेरी? लोक का म्हणतील? बाप्पा, माहेर म्हणजे तूच घर आहे ना. आणि जमिनीले झाड आणि आई बापाले पोर बाळ जड जातेत का? आणि मन का सांगते, हृदयातला आत्माराम का सांगते ते ऐक. लोक निंदा आणि लोकांचा विचार कायले करायले हवा? पाप केलं का तू? लोकांनी आई सीतेला बी दुष्ण लावली लेकरा. सज्जन तत्वनिष्ठ माणसाले लोक सन्मानानं जगू देत नाही. पाय पुसण्यासारखं कायले जगा? लोक चिखलाचे पाय पुसतच राहते. अन्याय सहन करायचा नाही बायजा. नवऱ्यानं साथ सोडली तुही, आता हित काय राहिलं तू लेकरा? परमपिता ब्रह्मांड नायकाले शरण जा, तो हात सोडत नाही. तू असं अपमानित सरपटत जगणं महाराजाईले पण आवडणार नाही. अंधाराच्या डोहातून प्रकाश वाटेकडे प्रवास सुरू कर लेकरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कोणासमोर कस बोलून राहिली तू धारिणी? मले आड पडदा लपाछपी जमतच नाही ना. जे आहे ते स्पष्ट डोळ्यासमोर आहे. हाव पण पितांबर महाराज. म्या कोणाले ओळखतच नाही तर कोण पितांबर महाराज? तुम्हाला महा बोलणं टोचून राहिलं. सासूबाई मले दाबायले पाहिजे ते नाही दिसत. म्हणजे मा चुकली असं म्हणायचं आहे तुले? हे काही मला मालूम नाही, पण म्या कोठी चुकले? श्रीमंत रतनलाल दावडांची लेख आहे म्या. हाव पण श्रीमंत बंकटलाल अगरवालांची तू सून आहेस
हे काय लई सरते? मां काही चुकीचं बोलली का? वयानं भानानं मोठ्याच आहेत ना बजाबाई काकूजी, आणि तुले माहित नाही धारिणी, पण पितांबर महाराज मले महाराज औलिया साधू बाबांचं काही सांगत नको. ध्यानात ठेवा, म्या तुमच्याशी लगीन केलं कारण माहे पिताजी म्हणे का तुम्हाला व्यापार उद्योगात रस आहे. मले देव देव करायला ये नाही, व्यापार वाढवायला हवा, धन संपत्ती जमवायला हवी, प्रगती व्हायला हवी. हातलेल्या डबक्यावानी एका ठिकाणी राहायचं नाही ना मले. साधू महाराज यात असच नाही मले. आता तुले कोणाचं ऐकायचंच नाही तर का करावं? मले फालतूची सक्ती करा नको ना. नाही मले विश्वास साधू महाराजांवर. हाव पण मान मर्यादा मले समजते, मले कोणी शिकवायला नको. गण गण गणात बोते, तुले विनंती करतो पण असं बोलू नको. अगं मूळ पुरुष जगदीश्वर शंभू महादेवाची कृपा हाय अगरवाल घराण्यावर. मले अंधश्रद्धेचा चिखला तोडा नको, मले ते जमणार नाही. शिवशंकर शंभो हर हर. धारिणी बाबूजी सामोरं तरी असं वागू नको. गण गण गणात बोते. म्हणूनच मला सासरी शेगावत यायचं नव्हतं ना महाराज. महाराजच करतेत समदे. मूळ पुरुष पुराण पुरुष जगदीश्वर आहेत म्हणते, शिवाची कृपा आहेत म्हणते. अंधश्रद्धाच आहे ना समधी. मले तर नाही दिसत शंभू महादेव. ह्या मना सामोर गण गण गणात बोते. सुन नाहीजी, लेकीवाणी राहिली जनाबाई या घरात. कुरमावली वाचवा माहे सुनेलय. महाराज जनेली काय हवं होत समजलंच नाही. गण गण गणा बोते. राहू दे लेकरा. गण गण गणात बोते. मोठी साजरी आणि गुणाची लेख आहे माही जना. थोडी भडक माथ्याची आणि मनात असल ते स्पष्ट बोलणारी, हवं ते मिळवायले आग्रह धरणारी. ठरवलं तर ठरवलं, मग त्यासाठी प्राणांची बाजी लावणारी अशी लेख आहे ही माही. नारायणी गेल्या जन्मीची जगन्नाथ यादव रावांची कन्या है ही नारायणी. अरे गुरुमाऊली, नारायणीचा पुनर्जन्म है हा. त्या जन्मात नारायणीले लई येड होत ज्ञानेश्वर माऊलींच. तिन्ही त्रिका ज्ञानोबा माऊलींच स्मरण करणारी आणि विठ्ठलाची भक्त होती ही नारायणी. 1500 वर्षांपूर्वी ही जना म्हणजे नारायणी हट्टालेच पेटली
कमले ज्ञानोबा माऊलींच्या समाधीच्या दर्शनाले जायचंच आहे. पावसाळ्याचे दिवस होते आणि इंद्रायणी नदीले पूर आला होता. पशु ढोर माणसं पुरात वाहून जात होती, पण ही नारायणी तवा बी हट्टी आणि जिद्दीच होती. दर्शनाले येते ज्ञानदेवा असं म्हणत आई वडिलांची नजर चुकवून या 9-10 वर्षांच्या लेकरानं पुराच्या पाण्यात उडी घेतली आणि हिले जलसमाधी भेटली. पण ज्ञानोबा माऊलींच्या दर्शनाची आस मनात राहिल्यानं नारायणी जनाच्या रूपाने पुन्हा जन्माले आली. दिसायले दिसते जना चिडकी है, संशयी है, रागीट है, पण सत्य हे है कहीच्या मनी ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाची ओढ है. म्हणून पुन्हा जन्म घेतला नारायणीनं. जना उठले करा. लेकरा डोळे आता शुरू कायले. मोठा पवित्र आत्मा है जनाचा, विद्वान है ही, ज्ञानेश्वरी मुखोद्गत है हिले. गण गण गणात बोधे मूजियाद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूचि गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्तिदासु अवधारि जोजी. गुरु माऊली दया सागरा, माय बापा जगदीश्वरा दया करा. शतक लोटलं, डोळ्यात पंच प्राण साठवले आहेत, मला दर्शन द्या. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करा मला. गण गण गणात बोधे. गण गण गणात बोधे. धन्य झाले मी, तृप्त झाले, आता मन निर्मळ झालं. आज्ञा द्याजी. गण गण गणात बोधे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नीमज द्यावे बसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो ज
जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात। गण गण गणात पोते गुरु माऊली। शिव शंकर शंभो हर हर। पहा माही जना वैकुंठी निघाली। गण गण गणात बोते गण गण गणात भूते।